मग आता काय ठरवलं तुम्ही? काही ठरवण्यापर्यंत विचारच पोचत नाही आहेत. नाही पण मंजुरीच्या बाबतीत काही ठरवलं असेलच ना? असं का म्हणताय तुम्ही? ती सून आहे या घरची. म्हणूनच आज तुमच्या दारापर्यंत आलो मी. हे बघा, आमचा तिच्यावर विश्वास नाही असं नाही. नाही पण तुम्ही असं समजून ते विसरून गेलात असंच दिसत नाहीये. आता प्रश्न विश्वास असण्या नसण्याचा उरलेलाच नाहीये. सत्यजितला काय वाटतंय, त्याच्या मनात कोणते प्रश्न उभे राहिलेत आणि त्याचं काय, या उत्तरापाशी सगळे प्रश्न येऊन थांबतायत. आणि त्या प्रश्नांकडे पाठ फिरवून स्वतःच्या समाधानासाठी उगाच काहीतरी उत्तर शोधण्यातही काही अर्थ नाही. असं म्हणून आपण ती परिस्थिती टाळतोय असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असं आपण येईल अशी वाट बघणं तरी काय अर्थ आहे ना? बरोबर आहे तुमचं, पण जोपर्यंत सत्यजितला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आपण काही बोलून उपयोगच नाहीये, नाही का? शालिनीताई, मी सांगते, हा सगळा एकूण प्रकार फक्त आणि फक्त गैरसमजातून निर्माण झालाय. पुन्हा पुन्हा हेच बोलून आपण कोणाची समजूत घालतोय वहिनी? बरोबर आहे तुमचं, म्हणजे बरोबरच आहे तुमचं, म्हणूनच मी बोलेन, मी स्वतः बोलेन सत्यजित रावांशी. तुम्ही काही बोलण्यापूर्वी या सगळ्यांच्या समोर मला एका गोष्टीचा खुलासा करायचा. मी मंजिरीला सासरे बुवा, अरे सासरे बू आले. काय काय सण बिण आहे काही? हा सासू, सॉरी सासू, सासरे नमस्कार नमस्कार करतो. तुझं काय? हा हो, दारू प्यायलो मी. दारू प्यायला पाहिजे ना आई. काय झालं माहितीये का आई? माझी बायको आहे ना, बायको, त्या माझ्या बायकोनी फसवणूक केली का माझी आई? माझी फसवणूक केली आई म्हणून दारू प्यायलो मी. म्हणजे तिने जे काय तुकडे केलेत ना तुकडे, काय त्याचे माझ्या ते कसे सांधायचे, कुठून सांधायचे काय कळत नाही मला. म्हणून दारू उपयोग नाही. पण सासरे बुवा मी सांगतो ना, दारू पिऊन काय उपयोग नाही. बट आय एम ओके, आय एम फाईन, आय एम परफेक्टली फाईन. हे बघा मी उभा आहे मस्त इकडे. बोला सत्यजित, ते तुझ्याशी बोलायला आलेत. हा मग बोलूया ना, बोलूया, बसून बोलूया. बसा बसा सासरे बुवा, बसून बोलूया आपण, बसून बोलूया.
बोलायला त्यांचं ऐकायला पाहिजे, मला ऐकायला तर पाहिजेच त्यांचं मला। एवढी मोठी फसवणूक केल्यानंतर आता आणखीन यांना आपली काय फसवणूक करायची आहे हे मला ऐकायला पाहिजे ना आई। हा बोला सासरे बुवा, बोला। हा सत्यजितराव बाबू, सत्यजितराव तुमचा राग मी समजू शकतो, मान्य आहे आमची चूक झाली। चूक? चूक अहो सासरे बुवा, अनावधानानं होते ती चूक असते, जाणून बुजून केला जातो ना तो गुन्हा असतो आणि तुम्ही गुन्हा केलात। सत्यजितराव मला वाटतं आपण जरा एकांतात जाऊन। एकांतात कशाला? एकांतात कशाला? अख्ख्या जगासमोर माझी फसवणूक केलीत ना तुम्ही, आता काय एकांतात काय? मला एक सांगा तुम्ही, हा सासरे बुवा, तुमच्या मुलीचं लफड होत हे तुम्हाला माहित होत आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लावायला निघालात। नाही ठीक आहे, प्रत्येक बाप आपल्या मुलीचं लग्न लावतोच, उद्या मी बाप झालो मी पण माझ्या मुलीचं लग्न लावेन, पण मग फसवणूक का? फसवणूक का माझी? काय पत्रिकेचं कारण काढून तुम्ही 3 दिवसात आमचं लग्न लावून मोकळे झालात कसं तडी? मला माझा गुन्हा मान्य आणि त्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची माझी तयारी आहे, पण माझ्या गुन्ह्यासाठी मंजिरीला तिला कशाला? म्हणजे या सगळ्यात तिची काहीच चूक नाही। तिची चूक नाही? म्हणजे रे हे बघ, सासरे बुवा बघ काय म्हणतात, ते म्हणतात की तुझी काही चूक नाही। माझी मंजिरी, खूप खूप प्रेम आहे माझ्या मंजिरीवर। मंजिरी, मंजिरी सत्यजित मुदळकर, मला एक सांग, आपलं लग्न ठरण्याच्या आधी ऐक ना इकडे बघ, आपलं लग्न ठरण्याच्या आधी मी तुला विचारलं होतं की विचारलं नव्हतं की बाबा मंजिरी तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी मुलगा आहे का ग? तू तुझ्या मनाने मला पासून माझ्याशी लग्न करतेस ना? आणि जेव्हा तू फर्मली म्हणाली होतीस की नाही कोणीच नाही, काय काय म्हणाली होतीस तेव्हा तू? विश्वास असला की नाती अलगत उमलत जातात, आयला कुठून शिकली ग तुझी सगळी डायलॉग बाजी? हा मंजिरी
पण विश्वासघात केला ना तू, विश्वासघात केला ना तू। यांनी ट्यूशन दिली असणार तुला, लग्न लावून द्या तो, तुझं लग्न कर ना, लग्न कर, लग्नानंतर पण बॉयफ्रेंड ठेवता येतो, नवऱ्याला काय कळतंय। माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते सांगून बॉयफ्रेंडला भेटायला जाता यायला येत, नवऱ्याला काय कळतंय, नवरा आपला करतोय फोन, फोनच्या मागे फोन करतोय, नवऱ्याला काय कळत। नवरा फार्म हाऊस वर फिरायला घेऊन जातो तेव्हा बॉयफ्रेंडचा फोटो ठेवता येतो सोबत, नवऱ्याला काय कळते। फार्म हाऊस वर सुद्धा बॉयफ्रेंडला बोलून घ्या असं पण सांगितलं असेल यांनी तुला, नवऱ्याला खाल्लं काय कळतंय। आणि तुझा नवरा कोण? हा सत्यजित मुळकर। नवऱ्याला काय कळतंय बाबा? वचन दिलं होतस ना, वचन दिलं होतस ना लग्नानंतर आशिषला भेटणार नाही म्हणून, वचन दिलं होतस ना? वाह वाह, काय झालं, काय झालं, प्लॅनिंग आहे तुमचं? काय आहे, काय ऍक्टिंग करतात ग तुम्ही सगळे मिळून? एक नाटक कंपनी का नाही काढत? सरनाईक नाटक कंपनी। बघ ना ग आई, यांनी ना म्हणजे मला फार खलास करायचं ठरवलंय, फार जमीनदोस्त करून टाकणार हे सगळे। तिला नाही समज चूक काय बरोबर काय, माझी मुलगी पुन्हा असं नाही करणार। प्लीज आता तिला तुम्ही माफ करा, तिला संसार नका मोडू। मोठ्या मनाने तिचा अपराध पोटात घाला, मी अगोदर पाय धरतो, पाय धरतो तुम्ही। डॉक्टर काय झालं? डॉक्टर स्ट्रेसमुळे त्यांना हार्ट अटॅक आला होता।
दादा काय झालं? अजून काय सांगता येणार नाही डॉक्टर। चालू आहे चेकअप, चालू आहे डॉक्टर। काय झालं डॉक्टर? स्ट्रेसमुळे त्यांना हार्ट अटॅक आला होता। हो, पण हळूहळू सगळं स्टेबल होत आहे। नाही, त्या शुद्धीवरती काही अजून आलेलं नाही आहे, पण लवकरच आहे। आमचे प्रयत्न चालूच आहे। एक्सक्यूज मी। कशा आहेत वहिनी? स्टेबल आहेत, पण अजूनही शुद्धीवर नाही आले। चला, देवाची कृपा झाली म्हणायची। मी पर्सनली डॉक्टरांशी बोललोय, तिथे सगळी व्यवस्था लावूनच निघालो। देव पाण्यात बुडण्यापासून वाचले, थोडक्यात निस्तरलं सगळं। त्यांना जर आपल्या घरी काही झालं असतं ना, आई आता नको काळजी करूस तू। एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल। सत्यजित, त्या शुद्धीवर आल्या की आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून येऊया। यात सर्वस्वी माझीच चूक आहे। जी काय परिस्थिती निर्माण झाली ना, त्याला फक्त मीच कारणीभूत। मंजिरी, मी जर आईला फोन केला नसता ना, तर आज परिस्थिती वेगळी असती। अग, मी आईला फोन करून तिला म्हटलं की तुझ्यामुळे, तुझ्या एका वचनामुळे माझा सगळा संसार उद्ध्वस्त झाला। ऐन वेळेला त्या म्हातारीला पडायचं होतं। सगळं वातावरण पेटलं होतं, काय तो सोक्ष मोक्ष लागणार होता, आणि नेमका त्या म्हातारीने घोळ केला। घोळ काय? घोळ काय? तर अगं, गेली तर गेली ती म्हातारी, आपल्याला काय तिच? मूर्ख आहेस, म्हातारी गेल्याचं काही नाही, पण काळ सोकावेल त्याचं काय? प्रिया, अगं मरण कसं आहे ना ती म्हातारी, आता सगळं आपल्याच पारड्यात पडलेलं आहे। मग पण तेच पारड त्या म्हातारीमुळे रिकाम व्हायला वेळ लागणार नाही। म्हणजे जर आत्ता या पॉइंटला ती म्हातारी गेली, तर सगळी सहानुभूती मंजिरीला मिळेल, आणि त्या सहानुभूती बाई सत्यजितनी तिला जवळ केलं तर? नाही नाही, असं कसं? नाही, असं नाही व्हायला पाहिजे। का फिरलं ना पारड? आपण जे सगळं केलंय ना, त्याचा काहीही उपयोग होणार नाही। आणि आता सत्यजितच्या मनात नव्याने संशय क्रिएट करायला आपल्या हातातही काही नाहीये।
कळतंय का तुला? म्हणजे ही म्हातारी मरून आपल्याला काहीच फायदा नाहीये त्याचा. म्हणूनच म्हणतीये, देवावर विश्वास नसला ना तरी प्रार्थना कर. मंजिरीची आई जगायलाच हवी. मंजिरी, काही झालेलं नाहीये, रडायचं नाही. नाही काकू, माझी समजूत काढून कुठलाही फायदा नाही होणार. मला माहितीये ही जी परिस्थिती निर्माण झाली ना ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाली आहे. काय बोलतेस बाळा तू? हा, असा विचार कसा करू शकतेस? मला ना मला मला खरंच कळत नाही मी आता कस वागू. फक्त एकदा एकदा आईला येतन बाहेर पडू दे. मी वाटेल ते प्रायश्चित घ्यायला तयार आहे, पण आईला असं नाही भगवत आहे मला. अखबळा, तुझी काही चूक नाहीये. परिस्थिती अशी निर्माण झाली की दोष कुणाला द्यायचा, चूक कुणाची मानायची? नाही काकू, यात सर्वस्वी माझीच चूक. जी काय परिस्थिती निर्माण झाली ना त्याला त्याला फक्त मीच कारणीभूत. मंजिरी, मी जर आईला फोन केला नसता ना तर आज परिस्थिती वेगळी असती. अग, मी आईला फोन करून तिला म्हटलं की तुझ्यामुळे तुझ्या तुझ्या एका वचनामुळे माझा सगळा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्याचा केवढा धसका घेतला आईने. हे बघ बाळा, आता दोषी कुणालाही ठरवलं तरी परिस्थिती बदलणार आहे का? हा नाही का, पण माझी खूप मोठी चूक झाली. मी आईला दोष द्यायला नको होत. हे बघ बाळा, यात ना आता बहिणी कशा बऱ्या होतील हे पाहायला हवं हो ना. हा, आणि हे बघ, जे काही घडलं ना त्यात तू होरपळली गेलीस बा, तुझा दोष काहीच नाहीये. स्वतःला नको असा दोष देऊस.